आवाज सर्वसामान्यांचा। आदाब, मी मोहसिन शादाब। न्यूज एमएच 29 मध्ये वळूया आजच्या महत्त्वाच्या बातमीकडे। दिग्रस येथील मलिक ज्वेलर्सच्या दुकानात 2 लाखांची चोरी। दिग्रस शहरातील मलिक ज्वेलर्स दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी दुकानात ठेवलेले चांदीचे 2,02,680 रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना दिनांक 4 जानेवारी बुधवारी अगदी पहाटे उघडकीस आली। मंगळवारी रात्री 8:30 वाजताच्या सुमारास दुकान मालक मोहम्मद मुजाहिद मारूफ मलिक व दुकानावर काम करणारा सय्यद आबिद अली सय्यद अहमद अली या दोघांनी नेहमीप्रमाणे दुकानातील काउंटरवरील सोन्या चांदीचे दागिने काढून बॅगमध्ये ठेवले। तसेच दुकानातील चांदीच्या मालाचे 3 डबे गल्ल्यामध्ये ठेवून गल्ल्याला कुलूप लावले। दुकानातील रॅकमधील चांदीचे दागिने जसास तसे ठेवून दुकानाला कुलूप लावून काउंटरवरील सोन्या चांदीचे दागिने काढून ठेवलेली बॅग सोबत घेऊन घरी निघून गेले। त्यानंतर बुधवारी सकाळी 6:00 दरम्यान दुकानाचे शटर अर्धवट उघडे दिसले, याची माहिती त्वरित फोनद्वारे दिग्रस पोलिसांना देण्यात आली। पोलीस आल्यानंतर दुकानाची पाहणी केली असता दुकानातील रॅकमधील 300 ग्रॅमच्या चांदीच्या बांगड्या, 250 ग्रॅमच्या चांदीचे ब्रॅसलेट, 400 ग्रॅमच्या चांदीच्या साखड्या, 150 ग्रॅमच्या चांदीच्या तोरड्या व इतर दागिने असा 2,02,680 रुपयांचे दागिने चोरीला गेल्याचे आढळून आले। दुकान मालकाने अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या वेळी दुकान फोडून दागिने चोरल्याची तक्रार दिग्रस पोलिसात दिली। पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक धर्मराज सोनुने यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे। आमच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या न्यूज चॅनल न्यूज MH29 ला आत्ता सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका।